प्रत्येक बाईचं म्हणणं असतं की मी घरात तुमच्यासाठी एवढं राबते, एवढं तुमच्यासाठी काम करते, मी म्हणूनच तुमचा संसार चालतो, अन्यथा तुम्हाला कुणी विचारलंच नसतं. तुमचं सगळं करते मी, मी तुमच्या बुटाच्या पॉलिशपासून प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी करते, तुम्ही मात्र मला कुणीच घरातले किंमत देत नाही. एवढंच काय, मुलं रडली तरी नवऱ्याला दोष. समजा माझे आई वडील काय बोलले तरीच तरीही दोष. आणि तिला असं वाटतं की अख्खं घर मी चालवते, आणि ही गोष्ट खरी पण आहे. पण मित्रांनो, प्रत्येक घरातली महिला असं का म्हणते, प्रत्येक घरातल्या महिलेचं म्हणणं असतं, मी राबते, मला मोलकरणी फक्त तुम्ही लग्न मोलकरणीसाठीच करून आणले, असं असतं का हो? बाहेर पुरुष आपल्या आपल्या पद्धतीने काबड कष्ट करतो, महिला सुद्धा करतात. अजिबात असं नाही की पुरुष काम करतात आणि महिलाच काम करत नाही, महिला सुद्धा करतात. पण ज्या महिला घरातल्या असतात ना, त्यांचा एक वेगळाच ॲटिट्यूड असतो, का असतो काय माहीत नाही, पण त्या दिवसभर घरात त्यांना पूर्ण गुंतवून घेतलेलं असतं. आणि घरात संध्याकाळी आलं किंवा आज सुट्टीचा दिवस, घरात आपण वेळ काढायचा म्हटलं की त्यांचा राग म्हणजे हाय व्होल्टेजवर असतो. म्हणजे त्या असं समजतात, एवढी आदळ आपट करतात की काय सुट्टीच देत नाही. आता मी ही कुणाचं उदाहरण देतोय, बाहेरची उदाहरणं द्यायची गरज आहेत का? नाही. आज प्रत्येक महिलेला तिची एवढीच इच्छा असते की तिला काहीतरी मान सन्मान दिला पाहिजे. पण ज्यावेळेस नवीन लग्न झालेलं असतं, नवरा बायको असतात, किंवा एखादे प्रेम विवाह झालेला असतो, अगोदर ते प्रचंड आणाभाका घेतात, प्रचंड की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. मी तुझ्यासाठी चंद्र तुडून आणेल, कशाला मरायला हा चंद्रावर जाणार आहे, नाही जाऊ शकणार. पण ती बोलण्याची भाषा असते, आणि फक्त तिच्या कानावर पडलेलं तेवढंच वाक्य ती महिला, ती मुलगी त्याच्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य कुर्बान करते, आणि मग त्यांचा विवाह होतो. पण सध्या अशी परिस्थिती राहिली का? लग्न झाल्यानंतर पूर्ण परिस्थिती बदललेली असते. काही दिवस चालतं, परंतु नंतर असं काय वाटतं. आता मी माझं उदाहरण सांगतो. शेवटी आपण शेतकऱ्यांची पोरं, जे जे जास्त सुख आपल्याला मिळतं वेगवेगळ्या कामातून, वेगवेगळ्या किंवा दोन पैसे येतात, अजून काय असतं, आपण त्याच्यात खुश असतो. बायका पण आपल्या त्याच्यापेक्षा जास्त खुश असतात. आणि मग नंतर मुलांचे ज्यावेळेस जबाबदारी पडते, त्यावेळेस अजून त्या जास्त जबाबदाऱ्या खुलतात. पण जशी जशी जबाबदारी जास्त वाढेल, तसा तसा कानावर पडणारा म्हणजे राग, ते सतत किरकिर यांनी डोकं भनभन केलेलं असतं. आणि आपण काय करतो, सकाळी उठतो, निघून जातो, संध्याकाळी येतो, किंवा मध्ये दुपारी येतच असतो, जवळपास असेल तर आपण तोही वेळ देतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होते, आणि ते तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे, चुकून आपला एखाद्या बाईचा मुलीचा मेसेज जर आपल्या मोबाईलवर बघितला बायकोनी, तर मग तर आपली काही सुट्टीच नाही. पण त्याच्यापेक्षा जाऊन पोरांनी दिवसभर जो त्रास दिलेला असतो, तर लहान मुलं असतात, शाळेत जातात मुलं, त्यावेळेस ह्यांना विश्रांती असते, नवरा सुद्धा बाहेर गेला त्यावेळेस ह्यांना कामात ह्यांचं लक्ष लागतं. पण ज्यावेळेस नवरा घरात असतो, मुलं घरात असतात, सगळा राग नवऱ्यांवर काढतात, अर्थात तो निघतो. मुलंही ऐकत नाहीत, मुलांची जास्त अटॅचमेंट ही आईशीच असते, म्हणून आईला ते हक्काने किंवा हट्टाने, हक्क आणि हट्ट हे दोन कॉकटेल करून मुलं एवढी छळतात की ती आई प्रत्येक क्षणाला म्हणते, तुम्ही माझी मोलकरीण करून ठेवली, मला घरात किंमत नाही, ना तुमचा बाप किंमत देतो, ना मुलं किंमत देतात. अरे बाबा, असं काही नसतं, पण ते ऐकतंय कोण? आणि वरून त्यांचं असं म्हणणं आहे, बापाने तुझ्या ह्याच्यासाठीच मला आणलंय, मला तर रोज ऐकायला लागतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ पण असा आहे की ती जर महिला आज घरात काम करते आणि ती जर उद्या जॉब करायला लागली, तर तुम्हाला आम्हाला दोघांनाही वेळ वाटून घेऊन त्या मुलांकडे लक्ष द्यावं लागेल. पण ज्यावेळेस बायकोच गृहिणी असते, घरातच असते, त्यावेळेस अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर असते, तिचं दुःख तुम्हाला आम्हाला कळतच नाही.
आणि मग कधीतरी रात्री विश्रांती म्हणून आपण ज्या वेळेस टीव्ही समोर बसतो, आता बायकोला आपण सुंदर म्हणतो की नाही हा म्हणजे फार वादाचा विषय असतो. अगोदर अचानक एखादी शाळेची मैत्रीण जरी भेटली तरी तो अजून सुंदर दिसते असं आपण म्हणून जातो, बायकोला कधी म्हणत नाही. आणि तिची रोज अपेक्षा असते, एकदा तरी म्हणलं पाहिजे, एकदा तरी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, चुकून आपण टीव्हीवर बघतो आणि बघा देखणेच मुखडे टीव्हीवर असतात, आपण ते पाहतच असतो, त्या मुखड्यातून सुद्धा काही गोष्टी असतात. आपण जर नुसतं म्हणलं याला काय ह्याचं नशीब आहे, ह्याच्या म्हणजे ह्याला दोन दोन बायका आहेत, एक घरी पण आहे आणि बाहेर पण आहे, तरीही ते रंगून त्या ठिकाणी स्टोरी दाखवतात. पण फक्त कुणाची तरी एकाची जबाबदारी घ्यायची, आबा बाबा तिथं वाद भांडणं त्या मालिकेत होतील न होतील त्यांच्या टीआरपीचा विषय, इथं घरात मात्र आपण एवढे वाद सुरू होतात मालिकेच्या एका प्रसंगामुळं, तेही फक्त आपण कौतुक केल्यामुळं. तुम्हाला बाहेरचीच आवडणार, सगळे पुरुष असलेच असतात, सगळेच पुरुषांना बाहेरच तोंड मारायची त्या ठिकाणी सवय. वरून अजून म्हणतात एसटी कुठेही जाऊ द्या, संध्याकाळी डेपोमध्येच येऊन थांबते. म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टीत वेगळेवेगळे टोमणे ऐकायला मिळतात. पण महिला, मग ती बायको असेल, मुलगी असेल, म्हणजे स्त्री आपल्या घरातली असेल किंवा परक्याच्या घरातली, दुसऱ्याच्या घरातली असेल, महिला जेवढ्या राबतात तेवढ्या तुम्ही आम्ही अजिबात राबत नाही, आपण अजिबात वेळ देत नाही. मुद्दा मित्रांनो एवढा महत्त्वाचा आहे, मी साध्या भाषेत सांगतो त्यामुळं तुम्हाला कदाचित बोर वाटेल, पण प्रत्येकाने आपण आपल्या घरातल्या महिलेला, आपल्या मुलांना जरी शिकवलं ना, आईचा सन्मान कर, आईला रिस्पेक्ट दे, आणि त्याच्या अगोदर तुम्ही आम्ही, म्हणजे आपण आपल्या बायकांना रिस्पेक्ट दिला, दुसऱ्याच्या बायकांना नाही. नाहीतर परत तुम्ही म्हणाल असे असे मी कुठंतरी कानावर ऐकलं आणि ते संतोष शिंदे असं असं नाही, नाहीतर तुमच्यामुळं मला त्या ठिकाणी भांडणं सोडवावे लागतील किंवा सगळ्या माझ्याकडेच मोर्चे काढून येतील. मी बायकोशी चर्चा करत होतो, बायको म्हणजे आमचे दुःख तुम्हाला कळणारच नाही. मी म्हणलं अरे तुम्ही एवढ्या कर्तृत्वा नाहीत, आणि फक्त सन्मानाचे दोन चार शब्द बोललो, बायको लगेच सगळं विसरून गेली. 10 मिनिटांनी परत ते अजून पटरीवर येतेच, आणि जगातलं सगळं त्यांना माहीत असतं. हा त्यांचा जो गोड गैरसमज आहे हा एक फार भयानक असतो. आणि चुकून जर तिची बहीण आली, जगातलं कुठलंही उदाहरण घ्या, त्यांच्या गावात मात्र तो पेटंट असतोच. ते काय वेगळं वेगळं शस्त्र सैन्य असतं, तरीही त्याच्यातून तुम्हाला आम्हाला मार्ग काढून पुढे जायचं असतं. मला एवढंच सांगायचं, महिला राबतात, महिला काम करतात, त्या चिडचिड करतात, त्या हक्काने बोलतात, त्यांची फक्त एवढीच इच्छा असते. आणि जे तुम्ही आम्ही आपण तर नेहमी विसरत असतो, बायकोला कुठल्याही स्त्रीला गजरा आवडत असतो, आयुष्यात कधी आपल्याला लक्षात येत नाही एखादा गजरा आणावा न सांगता आणि तो तिला देवा, किंवा कधी मध्ये अरे बाबा तुम्ही फार आज छान दिसताय, किंवा आज काय काम नाही वाटतं, एकदम टापटीप कार्यक्रम सुरू आहे, घरही सगळं स्वच्छ आहे, मुलांची चिडचिड नाही, बघा लगेच कसं 12 हत्तीचं बळी येतं त्यांच्या. पण आपण नेहमी म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीत जगणारे नेहमी दाबून आणि डावलून बोलतो, म्हणून कदाचित त्यांना ते आपलंसं वाटत नसेल. पण मला असं वाटतं नवरात्र सुद्धा झाली, मागचा ते महिला दिन सुद्धा झाला, आता परत पुढच्या वर्षीचा येईल, एक दिवस महिलांचा सन्मान करून गोडगोड बोलण्यापेक्षा वर्षभर आयुष्यभर जर आपण महिलांचा, आपल्या घरातल्या महिलांचा आणि आपल्या महिलांसोबत इतरांच्या महिलांचा जर सन्मान जरी करायला लागलो, तरी खूप काही आपण मिळवू शकतो, कमवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या माझ्या डोक्याला जे विनाकारण किरकिरीची झिंग लागणार नाही किंवा त्रास होणार नाही, फक्त चांगलं बोलायचं, किरकिरसुद्धा आपोआप कमी होते. फक्त एक करून बघायला काय हरकत आहे, वेगळे पण काहीतरी केलं पाहिजे. आणि ते कुटुंबासाठी फार महत्त्वाचं आहे. मुलांना सुद्धा आपण जर शांततेत सांगण्याचा प्रयत्न केला, सतत रागून चिडून नाही त्यांच्या डोक्यात घुसत, पण पिढी फास्ट आहे, तसं सगळ्याच गोष्टी त्यांच्या बोटांशी कनेक्ट आहेत, आज सगळं गुगलवर आहे. पण माणुसकी मात्र तुम्हाला तुमच्या माझ्यामध्ये निर्माण करावी लागेल आणि ती सन्मानानं केली पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे. आपण आपल्या महिलांचा सन्मान करूया, आयुष्यात येणाऱ्या कुटुंबातल्या, परिवारातल्या, नात्या गोत्यातल्या, समाजातल्या,
तर बघा आपल्याला सुद्धा चांगलं मानसिक सुद्धा बळ मिळेल. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. धन्यवाद. जय जाऊ जय शिवराय.